सरळ झालाय त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकांना झोपायंट होत आहे जरा वळणं पाहिजे होती म्हणजे मग ते झोप आली नसती फक्त ताक, कुठला तरी मुद्दा काढतात की काय मुद्द्यावर आपल्याला या सरकारला पेसात पकडता येईल तर त्याचा जो पाठपुरावा व्हायला पाहिजे मला मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगायचं मंत्रिपद नुसतंच भुसवायची नसतात त्या मंत्रीपदाचा रोज आपण दिवसभरात काय बेनिफिट लोकांना करून दिलाय त्या जर रात्री झोपताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्तानं आणि मुक्ती दिनाच्या आदल्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीच्या निमित्तानं राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ इथं आलं ही गोष्ट माझ्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांच्या दृष्टीनं इथल्या बांधवांच्या दृष्टीनं मनात सरकारबद्दल एक विश्वास वाढवणारी आहे असं माझं स्वतःचं मत आहे मराठवाड्यातल्या जनतेच्या मनामध्ये त्या महायुतीच्या सरकारच्याबद्दल असलेला विश्वास अधिक भक्कम करण्याचं काम आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जे लोकार्पण झालेल्या विविध विकास कामांनी साहित्याच्या प्रकाशनांनी इथं केलेलं आहे कॉफी टेबल त्याच्यामध्ये आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी इथं आपण केलेल्या आहेत अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पोस्टाचं विशेष टपालाचं अनावरण आपण केलेलं आहे राज्याच्या गॅझेटियर विभागाच्या मार्फत कॉफी टेबल परंतु एक माहितीपटाचं ट्रेलरचं अनावरण केलं तो पंच्याहत्तर मिनिटाचा आहे आपण तो सगळीकडे दाखवणार आहे आज थोडासा वेळ कमी होता म्हणून साधारण आपण ट्रेलर दाखवतो तसं दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे सुधीर मुनगंटीवार साहेब आणि बाकीच्या सगळ्यांनी फार सांस्कृतिक विभागाने अतिशय चा चांगल्या प्रकारचा पुढाकार घेतला त्याबद्दल मी सुधीर मुनगंटीवार साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक देखील करतो हे सगळं होत असताना यामध्ये कलाकारांनी अतिशय उत्तम पद्धतीनं कामं के केलेली आपण बघतोय कारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी घटना घडली त्याला आता इतके वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यामुळं नवीन पिढीला देखील या गोष्टी कळल्या पाहिजेत आज खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील स्वामी स्वाम रामानंद तीर्थ असतील गोविंदबाई श्रॉफ असतील या सर्वांना मी अभिवादन करतो वंदन करतो परंतु अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामशाहीच्या तडाख्यातनं या मराठवाड्याला बाहेर करता, जे परिश्रम घेतले, जे कष्ट घेतलेत त्या सर्वांचं मी स्मरण करतो आणि त्यांनी दाखवलेल्या त्या शौर्यामुळं आज हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आलेला विदर्भ मराठवाडा आणि सगळाच महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र उभा राहिलेला आपण सगळेजण पाहतोय एकंदरीतच हे सगळी कामं करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत आज खरं तर बैठक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असली तरी मराठवाड्यासह सांध्यापासून बांद्यापर्यंत विकास कामांची सुरुवात करण्याचं सुरू कर, केलेल्या कामांना गती देण्याचं अन्पूर्ण झालेल्या कामाला जनतेच्या सेवेमध्ये रुजू करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडायची आहे आज राज्यातलं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राचा विकास हा एकमेव अजेंड्यावर काम करत आहे विकासाच्याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या आणि बा उपमुख्यमंत्र्यांच्या कुणाच्या समोर नाही आहे राज्यामध्ये चांगले रस्ते असावेत राज्यामध्ये चांगलं रेल्वेचं जाळं पसरलं जावं मेट्रो त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जिथं गर्दी आहे त्या शहरांच्यामध्ये यावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ असलं पाहिजे शेतकऱ्यांना बी बियाणं चांगली मिळणं खतं चांगली मिळणं शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या माझ्या कष्टकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे अशा पद्धतीची आमच्या महायुती सरकारची अपेक्षा आणि त्याकरता आम्ही सगळेजण काम करतो त्याच्याचबरोबर राज्यामध्ये गुंतवणूक वाढावी उद्योग सुरू झाले पाहिजेत तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळाला पाहिजे महिलांच्या बरोबरीनं महिलांना इतरांच्या बरोबरीनं संधी मिळाली पाहिजे विकासामध्ये त्यांना वाटा मिळाला पाहिजे त्यांचा मान सन्मान सुरक्षा मिळाली पाहिजे अशा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळेजण काम करतोय मला विश्वास आहे के मंतिर चा जनते चा जनते जा की राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची भेट मराठवाड्याच्या जनतेच्या जनतेला नक्कीच खुश करून जाईल याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही याच्यामध्ये जे काही आत्ता कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होणार आहे त्या बैठकीमध्ये घेतले जाणारे निर्णय माझ्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याच्या चा विकासाला चालना देतील माझ्या मराठवाड्याला त्या ठिकाणी पुढं घेऊन जातील कारण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि साक्षीनं आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षाची सांगता होत असली तरी मला महाराष्ट्राला सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना सांगायचं ही सांगता असली तरी आज शेवट नाही ही नवी सुरुवात आहे शतक महोत्सवाच्या दिशेने विकसित मराठवाड्याची सुरुवात हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि मगाशी पण बोलत असताना माझ्या काही सहकाऱ्यांनी मग प्रशांत देशपांडे असतील मुकुंद भोगले असतील यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाबाबत संपन्न झालेल्या मंथन या कार्यक्रमाच्या अहवालाचं सादरीकरण केलं तसंच आपल्या आयुक्तांनी देखील त्याच्या संदर्भामध्ये दे काय साधारण आपण ह्या शहराच्या भल्याकरता करू पाहतोय त्याचं देखील प्रेझेंटेशन इथं देण्याचा प्रयत्न त्यांनी पण काही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केलेली आहे जरूर ही कामं झाली पाहिजेत त्याबद्दल आमच्या कुणाच्याच मनामध्ये तिळमात्र शंका असण्याचं काही कारण नाही परंतु आज हे सगळं होत असताना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो एकंदरीतच काही वेगवेगळ्या वेग वेग सहकाऱ्यांची अपेक्षा आहे मुख्यमंत्री महोदय मधल्या काळामध्ये आपण महाराष्ट्र सदन अतिशय उत्तम म्हणजे त्यावेळेस प्रणव मुखर्जी राष्ट्रपती महोदय उद्घाटनाला आले होते त्यावेळेस म्हणाले की राष्ट्रपती रा भवनाच्या नंतर जर चांगली वास्तू कुठली झाली असेल तर ती महाराष्ट्र सदन झालेली आहे आणि मराठवाड्यात मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व करणारे या लढ्याला त्या काळामध्ये दिशा देणारे मराठवाड्याचे थोर सुपुत्र स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा सन्मान होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी त्यांचा पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनच्या आवारामध्ये उभारण्यात यावा यासाठी देखील प्रयत्न आपण केले पाहिजेत महाराष्ट्राच्या सुपुत्रा या सुपुत्राचा सन्मान करण्याची संधी या अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पु पुतळा दिल्लीला उभा राहावा ही एक महाराष्ट्रप्रेमी आणि मराठवाड्यावर प्रेम करणारा हितचिंतक म्हणून माझ्यासारख्याची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीच्या सरकारचा एक घटक म्हणून हे स्मारक उभारण्याच्याकरता निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आपण ग्रीन सिग्नल द्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या महोत्सवाच्या सर्वांच्या सहभागातून भव्य स्वरूपात साजरा कर झाला खरं तर आम्हाला खूप मोठा हा कार्यक्रम घ्यायचा होता परंतु पावसाने थोडीशी ओढ दिलेली आहे कालपासून काही भागामध्ये पाऊस पडतो आहे अजूनही या दोन चार दिवसामध्ये येलो अलर्ट आणि त्याच्यामध्ये रेड अलर्ट अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे परंतु आपल्याला सगळ्यांना गरज आहे कारण आपलं जायकवाडी असेल आपलं उजनी असेल आपली जी महत्त्वाची धरणं आहेत त्याच्यामध्ये अजून पाऊस पडल्याशिवाय ती धरणांची पातळी वाढणार नाही आणि खऱ्या अर्थाने माझ्या शेतकऱ्यांना समाधान मिळणार नाही खरिपाचं पीक तर आपलं बऱ्याचशा ठिकाणी हातातनं गेलेलं आहे काही ठिकाणी पाऊस पडला तिथं बरं आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी हातातनं गेलेलं आहे मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आहे आणि त्याही अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्याकरता एक रुपये पीक विम्याची ची नवी योजना या राज्य सरकारने आणली आणि त्याच्यातून शेतकऱ्याला कशी मदत करता येईल कृषी मंत्री या नात्याने धनंजय मुंडेंना पण सरकारने आम्ही काही सूचना केलेल्या आहेत तेही त्यांच्या परीनं काम करतायत आठवी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पण आणि महाराष्ट्रातल्या पण पालकमंत्र्यांनी त्या दृष्टिकोनातनं लक्ष ठेवण्याची गरज आहे विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पण ते अतिशय महत्त्वाचं आपलं घरचं काम समजून लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन यामध्ये पुढं जाण्याची नितांत गरज आहे असंही मला या निमित्तानं वाटतं एकंदरीतच मधल्या काळामध्ये आपण काही निधीची तरतूद केलेली होती नंतर देवेंद्र फडणवीस मुख्य अर्थमंत्री झाले त्यांनी पण अमृत महोत्सवाच्या करता निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली होती आणि मराठ महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या सर्व नेत्यांनी मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे मला आठवत आहे मागं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गोदावरीवर बॅरेज करण्याच्याकरता नाथसागरपासून बाबळी बॅरेजपर्यंत आपण सगळे बॅरेजेस केले नंतर माजराला केले आता सिनफणाला करायचे आहेत शेवटी पाणी त्या भागाला मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या भागाचा कायापालट त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून ह्या कामामध्ये आज निश्चितपणे सरकार म्हणून काही निर्णय घेतले जातील आणि त्याच्याबद्दलची जा प्रेस ही दुपारी स्वतः राज्याचे प्रमुख एकनाथराव शिंदेसाहेब घेणार आहेत मराठवाड्याच्या एकंदरीतच नाथसागर हे मोठं धरण आहे अनेक छोटी मोठी धरणं इथं उभी राहिलीत आहेत पाजर तलाव असतील साठवण तलाव असतील लघु मध्यम मोठे प्रकल्प हे तलावाचं जाळं आपण निर्माण केलेलं आहे आणि जलसंधारणाचे पण अनेक प्रकल्प आपण मराठवाड्याच्या मराठवाड्याच्याकरता ठिकठिकाणी राबवलेले आहेत त्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे इव्हन मुख्यमंत्र्यांनी तीन चार कॅबिनेटच्या आधी पश्चिमेकडे कोकणात समुद्राला वाहून जाणारा पाणी येणाऱ्या काळात उपयोगात आणण्याच्याकरता हे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा आणि माझ्या मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडं नेण्याचा आपला सगळ्यांचा सा प्रयत्न आहे सरकारचा तसा प्रयत्न आहे एकंदरीतच गुजरातकडे जाणारं अतिरिक्त पाणी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये गोदा काठी कर त्या ठिकाणी वळून त्याचा उपयोग आपल्याला मराठवाड्याला कसा करता येईल याकडं आमचं लक्ष आहे येत्या वर्षभरात असे एकशे चार प्रकल्प पूर्ण करण्याचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पूर्व विदर्भ वैनगंगा खोर नारपार दमणगंगा वैतरणा पिंजाळ उल्हास नदीखोरं इथलं अतिरिक्त पाणी प्रामुख्याने आपल्या मराठवाड्यात विदर्भातल्या वर्षण प्रवण भागात मग खान्देश असेल नाशिक असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल पालघर असेल ठाण्याकडं कसं वळवता येईल याबद्दलचं पण आमचं नियोजन चालू आहे नदीजोड वळण प्रकल्पाबाबतही वेगाने कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेला आहे पस्तीस सिंचन प्रकल्पाचा नव्याने प्रमा प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये काम देखील झालेलं आहे आणि यंदाच्या वर्षी दुष्काळ म्हणजे अवर्षण प्रवण हे मिटवण्याच्याकरता अर्थसंकल्पामध्ये देखील वीस हजार कोटींची तरतूद ही अर्थमंत्री त्यांनी देवेंद्रजींनी आणि मुख्यमंत्री यांना त्यांनी एकनाथ केलेली आहे पाण्याचा अपवय आपण टाळला पाहिजे त्याच्यामध्ये सिंचन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता प्रथम द्वितीय तृतीय वॉटर ग्रीड निर्माण करण्याची कारवाई आपली चाललेली आहे आणि प्रत्येक गावात घरात नळापर्यंत बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा आपला सगळ्यांचा प्रकल्प प्रयत्न आहे असे अनेक प्रकल्प म्हणजे मराठवाडामधला कृष्णाभीमा स्थिरीकरण त्याच्याकरता साडे अकरा हजार कोटी रुपयाची सु, सु सुप्रमा दिलेली आहे शाश्वत शेतीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव आपण केवळ पाण्या आणि शेतीच्याकरता बी बियाणं आणि एक रुपयामध्ये पीक विमा अशी आपली सगळ्यांची योजना आहे हजारो कोटी रुपयाची कामं आपली सगळ्यांची चाललेली आहे शक्तीपीठ महामार्ग देखील महत्त्वाचा आहे त्याही दृष्टिकोनातून आपण मराठवाड्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे इथे ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक महत्त्वाची पर्यटन स्थळ आहे इथं लेणी आहे इथं भुईकोट किल्ले आहेत पारंपरिक लोककला आहे लोकसंस्कृती आहे समृद्ध खाद्यसंस्कृती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा पाहुण्यांचा आदरातिथ्य करणारा हा सगळा भाग आहे हे आम्ही नेहमीच त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळं इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं काम राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची देखील महत्त्वाची भूमिका आपण साडेसातशे किलोमीटर त्या ठिकाणी सहा यंदाच्याच अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही शहाऐंशी हजार कोटीची घोषणा केली जसं समृद्ध महामार्ग नागपूरपासून मुंबईला येत असताना त्याचाही फायदा आपल्या मराठवाड्याला झाला मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक मिटिंग घेतली जालन्यापासून नांदेडला जायचा पण एक रोड त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला दळणवळणाचं साधन झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या भागाचा कायापालट होऊ शकत नाही सर्व सुरुवातीला खूप विरोध केला लोकांना वाटलं जमीन मिळतील की नाही परंतु आता रोड कसा झाला ते आपण बघताय रोड फारच सरळ झालाय त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकांना झोपा येतात ॲक्सिडेंट होत आहे जरा वळणं पाहिजे होती म्हणजे मग ते झोप आली नसती असंही वाटायला आहे खरं खोटं त्याचा तपास केला पाहिजे परंतु काही काही जण सांगतात सरळच बघायचं म्हटलं तर त्या मेंदूला असं वाटतं काय सरळच बघायचं आणि मग कधी कधी ते डोळे मिटतात आणि ॲक्सिडेंट होतो उद्या कदाचित माझ्यावर टीका टिप्पणी पण होईल अजित पवार काही पण बकला म्हणून परंतु मला काही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये अभ्यास करावा जी त्रुटी असेल ती दुरुस्त करू शेवटी नवीन कामं करत असताना कधी कधी काही काही गोष्टी राहून जातात त्या दुरुस्त करायच्या असतात आणि तशा प्रकारची मानसिकता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावांची आणि आमची सगळ्यांची आहे त्याबद्दल आपण गैरसमज करून घेऊ नका आणि एकंदरीतच ह्या सगळ्या कामाला आपल्याला अधिक गती द्यायची आहे मधल्या काळामध्ये हे शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाचा आहे त्यालाही आपल्याला गती द्यायची आहे मुंबई नागपूर गडचिरोली असा पण समृद्धी महामार्गानंतर नागपूर गोवा हा शक्तिपीठ महामार्ग आणि आपल्या ह्याच्यामध्ये कोकणामध्ये देखील आपण रेवस्ते रेड्डी याही रोडचं काम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलंय अशा पद्धती जाळं असते हे करण्याचा सगळ्याचा प्रयत्न आहे छत्रपती संभाजीनगरमधील तीनशे वर्ष जुन्या पुलांचे शेजारी नवीन पूल करता मुख्यमंत्री महोदय प्रदीप जयस्वाल साहेब अनेक वर्ष मागणी करत आहेत मला स्वतःला मी मागे त्यांना शब्द दिला मी करू शक करून देतो जाहीर केलं परंतु नंतरच्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या साहेब तीनशे वर्षापूर्वीचे पूल आहे आणि त्याला त्यावेळेस काहीतरी पंचाहत्तर कोटी लागत होते आत्ता कदाचित शंभर कोटी रुपये लागतील माझी विनंती आहे की एकंदरीत पर्यटनाच्या दृष्टीनं माझ्या या छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीनं हे तीन पुलाला जो काही निधी लागेल शंभर एक कोटी रुपये लागेल तो तो निधी मुख्यमंत्री महोदय आपण त्या शहराकरता प्रदीप जयस्वालांची आग्र मागणी करता मान्य करावा अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर ऑरिक सिटी केंद्र ऑरिक सिटी म्हणून आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर करू पाहतोय आपण नवीन नाव दिल्यामुळे ते औरंगाबाद तोंडात येतं नाही तर तुम्ही म्हणाल सारखा औरंगाबाद औरंगाबादच करत आहे तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु छत्रपती संभाजीनगर येथे किन केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून सहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण केली आणि शेंद्रा आणि बिडकींमध्ये उद्योगपतींनी चाळीस हजार कोटीची गुंतवणूक केली का तर तरुणांच्या हाताला काम मिळावं मुलींना काम मिळावं रोजगार निर्माण व्हावा ही त्याच्या पाठीमागची स्पष्ट भूमिका महायुती सरकारची माझी तुम्हाला विनंती आहे की मधल्या काळामध्ये माझ्याबद्दल काही टी व्हीला बातम्या आल्या पेपरला बातम्या आल्या खरं तर मुक्त रोजगार युक्त महाराष्ट्रासाठी या महायुती सरकारनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दीड लाख जागा भरायचा निर्णय घेतलेला एक लाख पन्नास हजार मुला मुलींना त्याच्यातनं मेरिटच्या मुलामुलींना रोजगार मिळणार ही भरती प्रक्रिया करत असताना आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग असे अनेक विभाग या विभागामध्ये आपण तातडीनं भरती प्रक्रिया राबवतोय तातडीची निकट लक्षात घेऊन अशा विभागामध्ये मधल्या काळामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरतीची प्रक्रिया करण्यात येणार असा एक गैरसमज केला होतय काय एखादा डॉक्टर रिटायर झाला की ती भरती वगैरे करायला काही त्याला तीन चार पाच महिने जातात प्रोसिजर आहे सीची भरती बाकीच्या वेगवेगळ्या वेग एजन्सीला दिलेली भरती आणि तिथं माणूस नसला तर पेशंटला कोण डॉक्टर नसला तर उपचार करणार म्हणून किंवा शिक्षक रिटायर झाला ह्या महिन्यात इतिहासाचा असेल तर लगेच इतिहासा शिक्षक घ्यायला काही वेळ लागतो त्यालाही काही प्रोसिजर आहे नाहीतर लगेच कुणीतरी पी आय एल करतं म्हणून मित्रांनो त्यामध्ये मी तरुण तरुणींना सांगतो आम्ही सगळे मंत्रिमंडळातले एकोणीसशे एकोणीस एकोणतीस मंत्री हे तरुणांना तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे याच करता आम्ही प्रयत्न करतोय आणि ह्याच करता जेवढ्या शक्य असेल तेवढ्या नोकऱ्या निर्माण करण्याचं काम करतोय आणि उद्योगधंद्यांना पण पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतोय कायमस्वरूपी भरती होईपर्यंत ही तात्पुरती काही काही ठिकाणी अर्जन्सी असती आणि मग ती करावी लागते ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या त्यामुळे राज्यातल्या तरुणांनी तरुणींनी काळजी करण्याचं कारण नाही कोणाच्याही भूलतापांना बळी पडू नका अलीकड विरोधक फक्त कुठला तरी मुद्दा काढतात की काय मुद्द्यावर आपल्याला या सरकारला पेसात पकडता येईल किंवा अडचणीत आणता येईल कात्रीत पकडता येईल त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललंय त्यांचा त्यांना लकला परंतु राज्य सरकारच्या विविध विभागाची ही जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे ही वेगाने राबवण्याच्याकरता आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करतो एकंदरीतच मराठवाड्याला मराठवाड्यानं महाराष्ट्राला खूप काही दिलं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील विलासराव देशमुख असतील अशोकराव चव्हाण असतील शिवाजीराव निलंगेकर असतील चार मुख्यमंत्री जवळपास यांची पंधरा वर्षाची कारकीर्द आपल्याला सगळ्यांना पंधरा वीस वर्षाची अशी कारकीर्द आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सुंदरराव सोळंकेसारखे उपमुख्यमंत्री ह्या राज्याला देण्याचं काम ह्या मराठवाड्यांनी केलं शिवराज पाटील सारखे केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष हे त्यांनी दिले आणि अनेक खासदार अनेक वेगवेगळे मंत्री मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही त्यांनी सगळ्यांनी आपल्या परीनं त्या मराठवाड्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे माझ्या मराठवाड्याच्या मातीनं अनेक संत दिले महात्मे दिले समाजसुधारक दिले साहित्यक दिले कलावंत दिले विचारवंत दिले आणि ह्याचा आम्हाला सगळ्यांना रास्त अभिमान आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे एकंदरीतच आज बरंच काही या राज मराठवाड्याला देण्याच्याकरता स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी इथं बैठक घेतलेली आहे माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री महोदय बऱ्याचदा पॅकेज दिलं जातं आणि पॅकेज दिल्यानंतर त्याचा जो पाठपुरावा व्हायला पाहिजे मला मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगायचं सा। आपण निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला आठही पालकमंत्र्यांना दर आठवड्याला आढावा घेतला पाहिजे कुठले प्रकल्प मार्गी लावले मग मा कधी सीएम ऑफिसची मदत कधी डी सी एम ऑफिसची मदत कुठलं काम रेंगाळलंय असं केलं तरच प्रश्न सुटतात मी तुम्हाला खरंच सांगतो मी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये काम करत असतो माझ्या बैठका सकाळपासून असतात माझा कार्यक्रम पहिला सकाळी साडेसातला असतो काल पण साडेसातला कार्यक्रम लोक येतात लोकांना कळलं नाही येणारे साडेसातला लोक अंघोळ करून लवकर पहाटे उठून येतात त्याच्यामध्ये कुठली अडचण येत नाही आपण लावू तशा सवयी लागतात मला एक सांगायचं की मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे बकालपाणा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपली पिण्याच्या पाण्याची योजना जायकवाडीवरून किती वर्ष झाली मला काही कळतच नाही काय इतके वर्ष लागतात कॉन्ट्रॅक्टर चांगला असला तर योजना वेळेत झालीच पाहिजे तिथल्या शहरीवासियांना वेळेमध्ये पाणी मिळालंच पाहिजे स्वच्छता झालीच पाहिजे तिथं आता इथं आयुक्त जी श्रीकांत आहेत जी श्रीकांत तुम्ही पण माझ्याबरोबर काही ठिकाणी मिटिंग वगैरे घेतल्यात कामं केली आता तुम्ही खूप काही दाखवलं आत्ता आपण ज्या वंदे मातरम सभागृहात आहे उत्कृष्ट वंदे मातरम सभागृह झालं दिमागदार झालं माझ्या छत्रपती संभाजीनगरला अभिमान वाटेल असं झालं शेजारचा हाज हाऊस पण चांगलं झालं इमारती तशा झाल्या पाहिजे एक तर मधी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ती तुमचे कलेक्टर आता मला वाटतं कृषी आयुक्त आहेत त्यांनी समोरची जागा सर्किट हाऊसच्या समोरची सुभेदारी गेस्ट हाऊसची त्या बाबतीमध्ये खाली करून घेतलेली मोठी जागा मुख्यमंत्री महोदय इथलं सुभेदारी गेस्ट हाऊस आहे ठीक आहे पण ते ठीक आहे म्हणा ठीक आहे आपल्याला नवीन गेस्ट हाऊस इथं केलं पाहिजे अर्थमंत्री म्हणून आम्ही काय काटछाट लावायची कुठं लावू परंतु तिथं निधी देऊ परंतु इमारती छत्रपती संभाजीनगर नाव दिलेलं आहे छत्रपती संभाजी, संभाजी महाराजांच्या नावाला साजेशाच इमारती झाल्या पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण काढली पाहिजे काही काही ठिकाणी एवढी अतिक्रमण झाली मी अतिक्रमणवाल्यांना वाऱ्यावर सोडा असं कधी म्हणणार नाही अनधिकृत बांधकाम करून राहतात त्यांना वाऱ्यावर सोडा म्हणणार नाही त्याकरता पंतप्रधान आवास योजनेच स्कीम आहे आपल्या एसआरआयच्या योजना आहेत आपल्या हाऊसिंग तुमच्याच इथं अतुल सावे साहेबांच्याकडे या सगळ्याचा फायदा घ्या ही संधी असती मंत्रिपद नुसतंच भुसवायची नसतात त्या मंत्रिपदाचा रोज आपण दिवसभरात काय बेनिफिट लोकांना करून दिलाय त्या जर रात्री झोपताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे किंवा हे काम आपलं मार्गी लागलं आणि उद्या काय करायचं या पद्धतीनं गेलं तर मी का सांगतो अमृत महोत्सवाची सांगताय मगाशी बोलत असताना कुणीतरी म्हटलं छत्रपती छत्रपती संभाजीनगर एवढं सुंदर आणि देखणं झालं पाहिजे की सगळ्यांना हेवा वाटला पाहिजे तोंड बोटात तोंडात बोट घातलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण सगळेजण करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत वर्षाची सांगता ही मराठवाड्याच्या दुष्काळाची आणि मराठवाडी वासियांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची सांगता ठरावी या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील मराठवाड्याच्या कल्याणासाठी ला समृद्धीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न आपण करूया मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये दोन दिवसांनी बंगळ गणेश चतुर्थी घरोघरी सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे बुद्धीची कलांची देवता असलेल्या गणपती बाप्पांना वंदन करतो आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त आणि महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न करण्याची ताकद आम्हा सर्वांना दे अशी देखील गणरायाला प्रार्थना करतो गणेश चतुर्थीच्या आपल्याला शुभेच्छा देतो जातीय सलोखा आपल्या राज्यामध्ये आपल्या शहरामध्ये राहण्याच्या करता प्रयत्न केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याच्यामध्ये कमी पडता कामा नये याही विनंती करतो मधल्या काळामध्ये एक शेतकरी मनोजजी उपोषणाला बसलेले होते परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून थोडंसं तो आंदोलन एका वेगळ्या दिशेने जातं का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु राज्याचे प्रमुख यांना नात्याने एकनाथ लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढला त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान त्याच्यातनं मिळालं त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो की एक चांगल्या पद्धतीचा मार्ग त्याच्यातनं निघाला एकंदरीतच वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देत असताना ह्या महायुतीच्या सरकारची भूमिका आहे की दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना देखील त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल कसं सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आपली केस टिकेल या पद्धतीचा प्रयत्न सर्वांचा चाललेला आहे त्याच्यात पण काही दुर्दैवानी विरोधक राजकारण आणण्याचा प्रयत्न करतायत आम्हाला विकास साधायचा सा आहे आम्हाला सर्वसामान्य जनतेला एक चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि जी कामं मागच्या काळामध्ये राहिलेली आहेत ती कामं पूर्णत्वाला नेण्याच्याकरता ने त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे मी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं आज मुख्यमंत्री महोदय ज्या ज्या योजना जाहीर करतील मी देखील महिना दोन महिन्यांनी मुंबईमध्ये मा माझ्या आठही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बोलून की बाबा कुठली कुठली कामं कुठं आढलीत जर कुठलं काम अर्थ विभागाकडून आढलेलं असेल तर मी माझ्या अर्थ विभागाला नियोजनला सांगितले आडलेलं चालणार नाही हे एमनी जाहीर केलेलं आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संग्रामाच्या निमित्तानं जाहीर केलेलं आहे फक्त आता ह्याच्यात मात्र लोकप्रतिनिधी मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील किंवा अधिकारी विभागीय अधिकारी आयुक्त कलेक्टर ह्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि स्थानिक लोकांनी कुठं विकासाच्या दृष्टीनं काही तिथं अडचण आली तर सगळ्यांनी मिळून त्याच्यात मार्ग काढायचा कुठंही भावनिक मुद्दा करायचा नाही कुठं तरी इगो स्वतःचा निर्माण करायचा नाही या पद्धतीनं कामं केली तर माझ्या आधीच्या ज्या वक्त्यांनी जे काही प्रेझेंटेशन दिलं आहे त्या पद्धतीनं आपल्या छत्रपती संभाजीनगरचा चेरा आणि नुसतंच छत्रपती संभाजीनगर नाही तर तिकडं फार नांदेड हिंगोली परभणी बीड उस्माना धाराशिव लातूर जालना या सगळ्या साठीच्या आठी जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास करून देता येईल याबद्दलची खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र